नमस्कार मंडळी. हॅपी जर्नीच्या या भागात आपण सहलीवरील साईट सीईंगच्या संदर्भातील माहिती आणि सूचना जाणून घेणार आहोत. मंडळी, केसरीच्या पद्धतीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपल्याला किती वाजता निघायचं आहे, आपण कोणकोणती ठिकाणं पाहणार आहोत याची माहिती आदल्या दिवशी रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा बसमध्ये ग्रुप लीडर देतोच. तेव्हा जेवण कितीही आवडलं तरी ग्रुप लीडरच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. या माहितीमुळे दुसऱ्या दिवशी साईटसीईंगला जाताना कोणते कपडे घालायचे, पायात शूज घालायचे का सँडल्स, हे तुम्ही ठरवू शकता. या सूचनांनुसार दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या वेळी ग्रुप लीडरने सांगितल्याप्रमाणे ग्रुपबरोबर कोचमध्ये बसून साईटसीईंगला निघताना सोबत तुमची कॅप, सनग्लासेस, कॅमेरा, पैसे घ्यायला विसरू नका. साईटसीईंग म्हणजे फोटोग्राफीला फुल स्कोप, त्यामुळे हॉटेलवरून निघतानाच तुमचा कॅमेरा, त्याच्या बॅटरीज, मेमरी कार्ड सगळं न विसरता बरोबर घ्या. ऐनवेळी बॅटरी संपून तुमचा विरस होऊ नये म्हणून आदल्या दिवशी रात्री हॉटेलवर बॅटरी चार्ज करून घ्या. मात्र भारतातून बॅटरी चार्जर आणताना आवश्यकतेनुसार ॲडॉप्टर आणायला विसरू नका. मंडळी, साईटसीईंग करताना फोटो काढताना अनेकदा हवा तसा अँगल मिळावा म्हणून आपण हातातली मनी पर्स, हँडबॅग, मोबाईल अशा वस्तू पटकन कुठेतरी ठेवतो आणि इकडे तिकडे जातो. असं करू नका. अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार आपण स्थानिक गाईड घेतो. या गाईडची कॉमेंट्री ऐकण्यासारखी असते. ज्या ठिकाणांना आपण भेट देतो आहे त्यांचा इतिहास, महत्त्व, वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी गाईडची कॉमेंट्री जरूर ऐका. ग्रुप लीडर किंवा गाईडच्या हातात केसरीचा फ्लॅग असतो, त्यामुळे गर्दीतही तुम्ही त्यांना ओळखू शकता. इतकी खबरदारी घेऊनही गर्दीमुळे वा अन्य कारणांमुळे तुम्ही ग्रुपपासून वेगळे झालात तरी घाबरू नका. हॉटेल्सवरून बाहेर पडताना नेहमी त्या हॉटेलचं कार्ड, टूर लीडरचा लोकल नंबर जवळ ठेवा. इमर्जन्सीमध्ये तुम्ही हॉटेलवर टूर लीडरला फोन करून कुठे आहात ते कळवू शकता. तसेच परत हॉटेलवर जाण्यासाठी मदतही घेऊ शकता. त्यातील काहीच शक्य नसेल तर तुम्हाला दिलेल्या केसरीच्या इमर्जन्सी हेल्पलाईनवर फोन करून भारतातील ऑफिसला कॉन्टॅक्ट करून त्यांची मदत घेऊ शकता. मात्र ही वेळ येऊ नये म्हणून ग्रुपला आणि ग्रुप लीडरला सोडू नका. तुम्ही काही कारणामुळे साईटसीईंगमध्येच सोडून जाणार असाल तर ग्रुप लीडरला तसं सांगून मगच निघा. अन्यथा गैरसमजातून तुम्ही हरवल्याचं समजून गोंधळ उडेल. काही टूर्समध्ये काही साईटसीईंग ऑप्शनल स्वरूपाचं असतं. ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या खर्चाने करू शकता. त्यासाठीही ग्रुप लीडरची मदत अवश्य घ्या. मात्र साईटसीईंग करताना व हॉटेलवरती परक्या व्यक्तीशी संबंध साधू नका, त्यांना फार उत्तेजन देऊ नका. साईटसीईंग बरोबर शॉपिंगही येतेच. शॉपिंगसाठी काही टूर्समध्ये स्वतंत्र वेळ आणि स्वतंत्र ठिकाणे असतात. काही वेळा साईटसीईंग नंतरचा वेळ त्यासाठी गृहीत धरलेला असतो. फॉरेनमधील शॉपिंग हा साऱ्यांचाच एक्साइटमेंटचा विषय असतो. मात्र खरेदी करताना शक्यतो त्या देशाचं, त्या प्रदेशाचं, त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं असलेल्या, फक्त तिथेच मिळणाऱ्या, सोव्हिनियर्स ठरू शकतील अशा वस्तू निवडा. मॉल, शॉपिंग मार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्समधून वस्तू खरेदी करताना निवडलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत चुकवल्याची खात्री करा. अन्यथा तुम्ही शॉपलिफ्टिंग केलं म्हणजे चोरी केलीत असं समजून कारवाई होऊ शकते. शॉपिंगच्या नादात वेळ चुकवू नका. घड्याळाकडे लक्ष देऊनच शॉपिंगचा आनंद लुटा. शक्यतो शॉपिंगची लिस्ट आधी बनवली तर वेळ वाचतो आणि हव्या असलेल्या वस्तू निश्चित घेतल्या जातात. खरेदी करताना वस्तूची क्वालिटी, अधिकृतपणा, किंमत याची तपासणी करायला विसरू नका. वस्तूंची किंमत नेमक्या कोणत्या चलनात आहे, म्हणजे थायलंडमध्ये ती बाथ या थायलंडच्या चलनात आहे का अमेरिकन डॉलर्समध्ये, किंवा सिंगापूरला ती सिंगापुरी डॉलर्समध्ये आहे का अमेरिकन डॉलर्समध्ये, याची खात्री करून घ्या. सोबत छोटासा कॅल्क्युलेटर ठेवल्यास हिशोबाचा गोंधळ होत नाही. शॉपिंगसाठी मनी मॅनेजमेंट खूप गरजेची असते. टूरचे आणखी किती दिवस शिल्लक आहेत, त्यासाठी आपल्याजवळ किती पैसे आहेत, इमर्जन्सीसाठी काही पैसे शिल्लक आहेत की नाही, या सगळ्याची खात्री करून मगच शॉपिंगवर बिनधास्त खर्च करा. समजा उत्साहाच्या भरात तुम्ही खूप पैसे शॉपिंगवर खर्च करून बसलात तर आम्ही तुमच्यासाठी परदेशात रोख रकमेची म्हणजेच लिक्विड कॅशची सोय करू शकत नाही हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे शॉपिंग करताना कस्टमचे ड्युटी फ्री लिमिटही सांभाळा. हे लिमिट 35,000 रुपये इतकेच आहे. त्याहून तुमच्या शॉपिंगची किंमत जास्त होणार असेल तर तुम्हाला भारतात येताना त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शॉपिंग करा, म्हणजे शॉपिंगचा खराखुरा आनंद अनुभवता येईल.
तर मंडळी, या होत्या साईटसीईंग आणि शॉपिंगच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना. आपली सहल आनंददायी आणि अविस्मरणीय होण्यासाठी या सूचनांचे जरूर पालन करा. धन्यवाद आणि हॅपी जर्नी. केसरी टूर्स, एक अविस्मरणीय अनुभव.